नमस्कार मित्रांनो, ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याच्यावर कुठल्या ना कुठल्या वेळेस एक प्रश्न हा नेहमी येतच असतो. तर संपूर्ण महाराष्ट्र भूगोलच्या सिरीजमधील हा जिल्हे आणि त्यांचे विभाजन याच्यावरचा महत्त्वाचा एक व्हिडिओ आहे. याच्यात आपण ट्रिक पाहणार आहे की हे जिल्हे कसे लक्षात ठेवायचे आहेत. आणि इतरही व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भूगोल नावाचे प्लेलिस्ट तयार केले, तेथे जाऊन सुद्धा तुम्ही इतर व्हिडिओज पाहू शकता. तर मित्रांनो, ही ट्रिक कशी आहे हे आपण काय लक्षात ठेवायची आहे, तर ट्रिक मी ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी 1 मे 1981 महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस निर्मिती झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त 26 जिल्हे होते. आता किती जिल्हे आहेत? तर आता 36 जिल्हे आहेत 2020 रोजी. 26 जानेवारी 2020 जर स्थिती बघितलं तर आज 36 जिल्हे आहेत. तर 27वा जो जिल्हा झाला तो कोणता झाला? 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं काय ते विभाजन होऊन सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. रत्नागिरीचं काय कोकणात झालेलं आहे. आणि 1 मे 1981 रोजीच औरंगाबाद जिल्हा आहे तो अतिशय मोठा होता. आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका होता एक जालना, त्याची सुद्धा काय निर्मिती झालेली आहे. 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्हा होता. उस्मानाबाद जो जिल्हा आहे त्याची काय विभाजन झालेलं आहे. आणि लातूर झाला, लक्षात घ्या. 82 सालीच कोणते दोन जिल्हे झाले? लातूर आणि गडचिरोली झाला. चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्हा झाला. आणि वास्तविक पाहता आता गडचिरोली जिल्हा हा काय खूप सारा मोठा जिल्हा म्हणून काय गडचिरोली की जो 2 नंबरला सध्या गडचिरोली जिल्हा आहे. म्हणजे विचार करा की त्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा केवढा असेल, कारण की त्यावेळेस लोकसंख्या खूप कमी होती आणि फक्त जंगलाचंच प्रमाण 81 साली होतं आणि एवढी वृक्षतोड नव्हती. वृक्षतोड हे आता झाली, त्यामुळे जंगलाचं प्रमाण वाढलंय. आणि त्यावेळेस अक्षरशः आदिवासीसारखी राहत होती. आता सगळं काय सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पोहोचल्यामुळे आता लोकसंख्या वाढत गेली, त्यामुळे जिल्हा आणि त्याची गरज भागत पडत गेली. म्हणजे अगोदर लातूर झाला, नंतर गडचिरोली झाला. आता 1990 साली मुंबई या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. बृहन्मुंबई जिल्हा होता, त्या बृहन्मुंबई जिल्ह्यापासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबईचा विकास करण्यासाठी जे जुनं शहर आहे त्याला मुंबई शहर. आणि मुंबई शहर हे खूप मोठं वाढत गेलेलं होतं आणि ते वाढत गेलेलं काय भागाला काय नाव दिलं? मुंबई उपनगर. आताही मुंबई जे शहर आहे त्यामध्ये तुम्हाला बांधकामाला अजिबात परवानगी नाही, परंतु जे मुंबई उपनगर आहे त्या ठिकाणी काय आता तुम्हाला परवानगी, म्हणजे नवीन झालेली वस्ती त्या ठिकाणी आहे. 5वा आहे 1 जुलै 1998 रोजी 2 जिल्हे झाले. अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा झालेला आहे आणि धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा वेगळा झालेला आहे. अकोला जिल्हा हा पश्चिम विदर्भात येतो. पश्चिम विदर्भात सध्या 5 जिल्हे आहेत आणि पूर्व विदर्भात सध्या 6 जिल्हे आहेत. असे एकूण विदर्भात 11 जिल्हे आहेत, त्यापैकी अकोला जिल्हा एक. आणि वाशिम का आता हे नवीन झालेला जिल्हा आहे. धुळे जिल्हे खान्देशमधील धुळे आणि जळगाव आणि नाशिक हे 3 भाग त्यात येत होते, परंतु आता धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगाव असे 4 भाग त्याला येतात. धुळे आणि नंदुरबार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. नंदुरबारची जी सीमा आहे त्या नंदुरबारच्या सीमेवरून कोणती नदी आता वाहते? नर्मदा नदी ही वाहते 54 किलोमीटर. धुळेमधील दुसरं महत्त्वाचं शहर आहे मालेगाव आणि ते सुद्धा जिल्हा होण्याच्या काय तयारीत आहे. पुढचा आहे 1 मे 1999 रोजी परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची काय निर्मिती झालेली आहे. परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील जिल्हा आहे. आता मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे झालेले आहेत आणि भंडारा जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे भंडारामधून, त्यामुळे आता पश्चिम विदर्भात किती 6 जिल्हे झालेले आहेत आणि विदर्भातील एकूण 11वा जिल्हा आहे गोंदिया. पुढचं जर विचार केला तर 1 ऑगस्ट 2014 रोजी आता लेटेस्टमध्ये ठाणे जिल्ह्याची जी लोकसंख्या ती खूप कोटी 2011 नुसार 84 कोटी होती.
नंतर 1,15,000, 1,15,000, 15, सॉरी 1,15,00,000 झाली. आणि त्यातून काय, पालघर हा जिल्हा वेगळा झाला आहे. वसईच्या खाडीपासून तिकडे हा पालघर जिल्हा आहे, डहाणू वगैरे. तर सध्या सगळ्यात मोठा जो जिल्हा होता 84 हिशोबानुसार, सॉरी 2011 नुसार, तो ठाणे जिल्हा आहे. 1,15,00,000 लोकसंख्या होती. परंतु सध्या जर विचार केला तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यामुळे सध्याच आजच्या स्थितीचा जर विचार केला तर पुणे जिल्हा का हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. तर मित्रांनो, यासाठी मी एक ट्रिक केलेली आहे. ते ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, सुरुवातचे जुने जिल्हे तुम्हाला नक्की त्या क्रमानुसार लक्षात ठेवता येईल. शिजलगड, शिजलगड मुंबई, शिजलगड मुंबई जर तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुमचे जुने जे आहेत ते 5-6 जिल्हे काय लक्षात राहतात. शिजलगड जी म्हणा किंवा सुजलगड मुंबई, असं जर लक्षात ठेवलं तर जुने तुम्हाला त्यांचा क्रम लावता येतो. आणि नंतर मग माहितीच आहे तुम्हाला, वाशिम आणि नंदुरबार, हिंगोली आणि गोंदिया, पालघर हा शेवटी झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमची काही सूचना असतील तर नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. आणि तुमच्यासाठी प्लेलिस्ट तयार केली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्यासाठी खास अन अकॅडमीनं बॅच चालू केलेली आहे, GS मोस्ट प्रॉबेबल टॉपिक्सवरची. फॉर MPSC राज्यसेवा 2020 साठी एक बॅच चालू करण्यात आलेली आहे अन अकॅडमी या ॲपवर. तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला काय, हे सर्व जे आहेत कोर्सेस फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचं जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी, यामध्ये तुम्हाला काय काय घेण्यात आलेलं आहे, ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स घेतलेले आहेत प्रिलिम कवर करण्यासाठी, ॲनालिसिस बेस्ड क्वेश्चन सोल्युशन घेतलेलं आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन घेतलेलं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो टाईम टेबल आहे हा टाईम टेबल तुमच्याजवळ आहे. आणि ह्या ज्या बॅचेस आहेत त्या 7 फेब्रुवारीपासून काय चालू झालेल्या आहेत. तुम्ही अजूनही सुद्धा ह्या बॅचेस तुम्ही काय पाहू शकता. यामध्ये तुम्हाला साधारणतः 7 तारखेपासून तुमचा टाइम टेबल आहे. यामध्ये 10 ते 11:30 आणि दुसरी जे आहे ते 2 ते 2:30, 3:30 आणि 4 ते 5:30 अशा 3 वेळेमध्ये हे सर्व जे बॅचेस आहेत या ठिकाणी तुम्हाला अन अकॅडमी वेबसाईट किंवा अन अकॅडमी ॲप आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते ॲप डाउनलोड तुम्ही करून काय याचा यूज करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये भूगोल आहे की जे किरण गायकवाड सर घेणार आहेत, आधुनिक इतिहास आहे प्रकाश इंगळे सर, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र की ज्या प्रीती राऊत मॅडम घेणार आहेत, असा हा टाईम टेबल आहे. साधारणतः हे सर्व जे बॅचेस आहेत त्या 30 मार्च रोजी आहेत. यामध्ये राज्यशास्त्र जे आहे ते सुभाष पवार सर घेणार आहेत, अर्थशास्त्र रमेश रुणावल सर, आणि महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो किशोर गोरे सर, आणि अर्थशास्त्र हनुमान हांडे सर. तर असे सर्व अतिशय म्हणजे क्वालिफाईड जे शिक्षक आहेत हे या ठिकाणी, की ज्यांना 10-10, 15-15 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे, असे अन अकॅडमीचे एज्युकेटर्स आहेत. आणि हे आपल्याला काय मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर आहेत. तर या व्हिडिओ सिरीजची जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही काय याचा सिरीजचा काय फायदा घ्यायचा आहे. यामध्ये मुख्यतः प्रकाश इंगळे सर हे मॉडर्न हिस्ट्री शिकवणार, हनुमान हांडे सर इकॉनॉमिक्स, आणि किरण गायकवाड जिओग्राफी, आणि रमेश उन्हाळ सर काय इकॉनॉमिक्स, आणि जे महाराष्ट्राचे इकॉनॉमिक्स आहे ते हनुमान हांडे सर या ठिकाणी तुम्हाला घेणार आहेत. तर सर्व लिंक जे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच. तर प्रीती मॅडम ज्या हिस्ट्री, इकॉनॉमी आणि इकॉलॉजी, एन्व्हायरमेंटल अँड इकॉलॉजी याचा अभ्यास घेणार आहेत, किरण गोरे सर महाराष्ट्राचं जिओग्राफी, आणि आपले सुभाष पवार सर हे पॉलिटी घेत आहेत. तर मित्रांनो, हे जे ॲप आहे तुम्ही डाउनलोड करण्यास अजिबात विसरू नका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या काही सूचना असतील, कमेंट असतील तर मला तुम्ही नक्की करा. त्या कमेंटला मी नक्की तुम्हाला काय उत्तर देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.